नमस्कार फ्रेंड्स, मी आशा जाधव आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण वेगळं काहीतरी बघणार आहोत, तर आपण सुरू करूया. तर आता अन्ना पास्ता करणार आहे ना, पास्ता करणार आहे तो पाणी फोडलं इथं आई मी. मग आता हे पास्ता टाकायचं ना त्यामध्ये, मग फोडायचं. फोडूया मग. आता हा पास्ता टाकलाय. आता मसाला मी टाकू. आई टाकेल मसाला. मसाला टाकला. आता गॅस चालू करायचा. नाही तू नाही, लहान मुलांनी गॅस नाही चालू करायचा. जर आता मागे व्हा तुम्ही, गॅस चालू केलाय ना, मागे व्हायचं आता. हा पाहिजे ते खोला. रोज एक एक खायचं ना. हा जास्त नाही खायचं, लय नाही खायचं बोलतोय. उद्या हा आता उद्या रोज एक एक खायचं ना. मग आता उद्या है ना. अन्नाने पास्ता केलं ना. आता आता 5-6 होस्तोपर्यंत थांबूया आपण इथं. जरा बघूया झालंय का नाही. तुला पास्ता आवडतो खूप जास्त आवडतो. कुठला पास्ता आवडतो तुला? हा वाला चीज वाला आवडतो, चीज पास्ता. आज दोन खाल्लं तू? एकच खाल्लं आणि झोपायच्या आधी एक खाल्लेलं. मग आता बस, आता उद्या एकच थोडस होत. एकच तर हा आता पास्ता होत आहे. आणि काना पास्ता साठी थांबलेला आहे, कधी पास्ता होतोय त्यासाठी काना थांबलेला आहे अजून. तेव्हा तो काय खातोय? खाऊ खातोय, खाऊ बोलतात त्याला. निवांत बसून खाताय तुम्ही? झाला पास्ता तुझा? झाला. मस्त वाटतोय पास्ता, तुला आवडतो ना? तर मग आता आपण खायला घेऊया पास्ता. चला तुम्ही पण पास्ता खायला. फार बरोबर, ठीक आहे घेऊया. कसं खातो दाखव जरा.
असा तू पास्ता खातो स्वतःच्या हाताने खातो? अरे वा, सगळं स्वतःच्या हाताने खाणार तू? तर फ्रेंड्स, मी आता घेवड्याची आमटी बनवणार आहे काळ्या घेवड्याची. तर आपण तेल घेणार आहोत आधी. तर आपण तेल घेणार आहोत. तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की थोडस मोहरी, मोहरी टाकल्यानंतर जिरं, हळद थोडस, आणि हे मी बनवलं आहे लसूण, खोबरं, कढीपत्ता आणि आलं. मिक्स केलेलं आहे. एकसाथ बनवलं तर बरं पडतं, टाइम वाचतो रोज त्या ह्याला बनवायचं. तेलामध्ये पूर्णपणे हे मिक्स झालेलं आहे. चटणी एक चमचा, आता चटणी भाजून झालेली आहे. तर हा घेवडा, ही घेवड्याची डाळ आहे. ती डाळ मी कुकरला लावली होती आणि गाळ झालेली आहे. आणि आपण आमटी बनवणार आहोत म्हणून पाणी टाकत आहे. तर ही अशी घेवड्याची आमटी, काळ्या घेवड्याची आमटी आहे. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. कोथिंबीर आणि चवीनुसार एक चमचा मीठ. तर ही आता आमची रेडी झालेली आहे. काळी दिसत आहे कारण की ती काळ्या घेवड्याची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण जर घेवडा भेटत असेल तर तुम्ही ही आमटी नक्की करून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता तुम्हाला माझं रेसिपी आवडते का पार्कची आवडते रेसिपी, हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.
तर आता या आमटीची उकळी आलेली आहे, म्हणजे ही आमटी झालेली आहे. तर फ्रेंड्स, कमेंट्स करायला विसरू नका. माझी आमटी आवडते का पारचा पास्ता आवडतो? मस्त लागते. भाकरी, आमटी, घेवड्याची आणि भात खूप मस्त वाटतं खायला.